कोगनोळी येथील हंसना रोडवरील कोंढाळ म्हणून परिचित असलेल्या ओढ्यामध्ये पत्राच्या पेटीमध्ये बंद अवस्थेत हुपरी येथील एका स्क्रॅप गोळा करणाऱ्या इस्माचा मृतदेह आढळून आला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हुपरी पोलिसांच्या संशयित आरोपींना कोगणोळी येथे पाचारण करून जागेची शहनिशा केल्यानंतर सदर पत्राच्या पेटीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून आले त्यामुळे सदर व्यक्तीचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले असून हा खून कोणी व का केला हुपरी पोलीस कसून चौकशी करत आहे याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोहम्मद बंडू जमादार वय पन्नास हा स्क्रॅपचा व्यवसाय करणारा व्यक्ती दिनांक सव्वीस पासून गायब असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने हुपरी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती तक्रारीला अनुसरून तपास यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर संशयित आरोपी म्हणून दोन व्यक्तींना एल सी बी कोल्हापूर यांनी ताब्यात घेतले होते शनिवारी सायंकाळी कसून चौकशी करून सदर संशयित आरोपींना हुपरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले संशयित आरोपींच्याकडून सखोल माहिती उपलब्ध होताच आम्ही सदर व्यक्तीचा खून करून कर्नाटकातील कोगनोळी येथे असणाऱ्या गावच्या पूर्वेकडील ओढ्यात टाकल्या असल्याची कबुली दिली होती त्यानुसार रविवारी सकाळी सदर संशयित आरोपींना कोगनोळी येथील कोंडार मळा म्हणून परिचित असणाऱ्या ओढ्यावरती आणून पत्र्याच्या पेटी टाकलेल्या ठिकाणाची माहिती प्राप्त करून घेतली त्यांच्या माहितीनुसार सदर ओढ्यामध्ये पत्र्याची पेटी आढळून आली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली सदरची पेटी ओढ्यातून बाहेर काढण्यात लावलेल्या अवस्थेत पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला नातेवाईकांना त्याची ओळख पटवून देण्यात आली ओळख पटवून देण्यात आल्यानंतर पोस्टमार्टमसाठी हुपरी येथे मृतदेह नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी दिली कोगनोळी येथे बेवारस मृतदेह पेटीमध्ये आहे याची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यासाठी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एम गस्ती यांनी मदत केली महाराष्ट्रातून खून करून मृतदेह कर्नाटक टाकण्यापाठीमागचा उद्देश संशयित आरोपींचा कदाचित वेगळा असावा पण पोलिसांनी सदर संशयित आरोप्यांच्या मुसक्या आवळून गुणाचा तपास करण्यात यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल सह हुपरी परिसरात त्यांचे कौतुक होत होते कोगणोळी येथे मृतदेह टाकलेल्या ठिकाणी हुपरी पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रकाश घाडगे पोलीस उपनिरीक्षक कोळी सचिन सावंत दीपक कांबळे चव्हाण जमादार आदी उपस्थित होते